गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीचा पोलीस ठाण्यातच वाढदिवस साजरा करण्यात आल्याची घटना भांडूपमध्ये घडली. या प्रकरणी भांडूप पोलीस ठाण्याच्या 5 पोलिसांना निलंबित करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक सचिन कोकरे, पंकज शेवाळे, हेड कॉन्स्टेबल घोसाळकर, कॉन्स्टेबल गायकवाड आणि जुमले अशी त्यांची नावं आहेत. गेल्या आठवड्यात सोनापूर इथला रहिवासी असलेल्या आयान खान उर्फ उल्ला या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीचा वाढदिवस पोलीस ठाण्याच्या 4थ्या मजल्यावरच्या एका खोलीत साजरा करण्यात आला. पोलिसांना केक भरवतानाचा व्हिडिओ आणि फोटो उल्लानं व्हॉट्सअप स्टेटसला ठेवले. तेच व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर टीका झाली. या उल्लाच्या विरोधात खंडणी, मारहाण असे गुन्हे दाखल आहेत. उल्ला काही पोलिसांसाठी हप्ते गोळा करण्याचं काम करतो अशी चर्चाही भांडूपमध्ये आहे. काही एजंट आणि दलाल लोकांचा विळखा भांडूप प्रोड्युशनला पडलेला आहे. त्यामुळे गेल्या 5-6 महिन्यापासून भांडूपचं क्राईम पत वाढू लागलं आहे. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो की आपण भांडूप पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये जी कारवाई केलीत ही अख्खी मुंबई शहर तुम्हाला दुवा देईल. आणि अशा प्रकारचे भ्रष्ट अधिकारी जर असतील, निष्क्रिय अधिकारी असतील, तर त्याच्यावर कारवाई होणं आवश्यकच आहे.